आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या मातब्बर आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची रणनीती सर्वच राजकीय पक्ष आखत आहेत. लोकसभा निवडणुका सत्ताधारी भाजप आणि विरोधकांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता भ्रष्ट करण्याचा चंगच विरोधकांनी बांधलेला आहे. तर काहीही करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यामुळे सातत्यानं निवडून येणाऱ्या आमदारांना हुकमी एक्के म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाईल अशी शक्यता आहे. शिंदे गटाकडूनही 40 आमदारांपैकी काहींना लोकसभा निवडणुकीत उतरवलं जाईल अशी शक्यता आहे. दीपक केसरकरांसह काही मातब्बर आमदारांच्या नावाची चर्चा आहे. तर कोणत्या आमदारांना लोकसभेत पाठवलं जाण्याची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, दीपक केसरकर. रवींद्र चव्हाणांना कोकणातून त्यांची चाचपणी होऊ शकते. गिरीश महाजन यांची जळगावातून. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमा होम्योपैथी आरोग्य संजीवनी. नाव त्यांचं आघाडीवर आहे. कोकणातून पुन्हा एकदा दीपक केसरकर यांचं नाव चर्चेत आहे. सुनील प्रभू, विशाखा राऊत, आदिती तटकरे. मुंबईतून सुनील प्रभू, मुंबईतून लोकसभेवर विशाखा राऊत, तसंच आदिती तटकरे रायगडमधून चर्चेत आहेत. मात्र आपण स्वतः इच्छुक नसल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे. मी तर स्वतः इच्छुक नाही, परंतु कोणी जबाबदारी शेवटी पक्ष जी काय जबाबदारी देते ते घ्यायलाच लागतं. पण मला पर्सनली विचाराल तर मला महाराष्ट्रामध्ये काम करायला आणि महाराष्ट्रासाठी काम करायला आवडतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे